आणि बातमी नागपुरातून हनी ट्रॅप प्रकरणात नागपूर कनेक्शन देखील समोर आलं. डीआरडीओचे अधिकारी डॉक्टर प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचा तपास सुरू असताना वायुसेना कर्मचारी निखिल शेंडेंचं नाव पुढे आलंय. मूळचा नागपूरचा असलेला निखिल शेंडे हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती समोर येते. कुरुलकरला शेंडेंच्या मोबाईलवरून मेसेज आल्याचं तपासात उघडकीस आलंय. पाकिस्तानी हेर झारा ही निखिलच्या नंबरवरून कुरुलकरला मेसेज करायची. झारानं निखिलचा नंबर का आणि कसा वापरला याबाबत एटीएसकडून तपास केला जातोय. मात्र निखिल शेंडेंच्या कुटुंबियांनी सर्व आरोप फेटाळलेत. निखिल निर्दोष असून त्याला कोणीतरी फसवल्याचा दावा केला जातोय. माझा मुलगा निर्दोष आहे. तो असा कुठल्या याच्यामध्ये हे नाही येतो. म्हणजे तो साधा सुद्धा मुलगा आहे माझा. तो खेळण्यामध्ये राहतो. घरी सुट्टीवर आला तरी तो फक्त रेशीमबाग ग्राउंडला जातो. तो बाकी कुठे इकडे तिकडे जात नाही. नातेवाईकाच्या घरी सुद्धा जात नाही. तो खेळण्यात आणि घर त्याचं एवढंच आहे. तो बोलणं नाही झालं. आम्हाला पेपर लावला तेव्हा मी फोन लावला. बाबा म्हणलं काय झालं. हे व्हेरी गुड मेन्स देह पासून आराम करा. आराम काका नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. तर काय म्हणे काही असं विशेष मोठं प्रकरण नाही म्हणे. माझी चौकशी झाली म्हणे. मी त्याच्यात निर्दोष सुटलो म्हणे. त्याच्यानंतर मी मोठ्या त्याच्या साहेबाशी बोललो का बाबा काय झालं. सर बोललं तर कुछ नाही बा बोले. उसकी चौकशी होगी बोले. चौकशी केली पूछा बोले. इस मोबाईल में कुछ भी नहीं मिला बोले. ये निर्दोष आहे बोले. निखिल शेंडे कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. निखिल शेंडे मूळचा नागपूरचा आहे. निखिल शेंडे बंगळुरू मध्ये हवाई दलात कार्यरत. स्पोर्ट्स कोट्यातनं 2015 ला वायुसेनेत तो दाखल झाला. स्पोर्ट्स मध्ये राज्यस्तर विद्यापीठ स्तरावर त्यानं कामगिरी केली. हनी ट्रॅपचं नागपूर कनेक्शन नेमकं काय आहे जाणून घेऊ. हनी ट्रॅपचं नागपूर कनेक्शन. कुरुलकर आणि निखिल दोघेही हनी ट्रॅपमध्ये अडकले. पाकिस्तानी हेर झाराशी दोघांचाही संपर्क. हेर झाराचा नंबर कुरुलकरनं ब्लॉक केला. नंबर ब्लॉक केल्यानंतर निखिलच्या नंबरवरून झाराचा कुरुलकरशी संपर्क सुरू राहिला. झारानं निखिलचा नंबर का आणि कसा वापरला याबाबत एटीएसकडनं तपास केला जातोय. विकासाचा ध्यास म्हणजे